पुणे दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री आबा बागुल, विरोधी पक्षनेता पुणे महानगरपालिका, आणि माननीय अमित बागुल, सरचिटणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी. पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रवीण चोरभिले, नगरसेवक पुणे महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 28 ड. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेतर्फे म एसओ सुबोधवाणी हे वेब रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विज्ञान भारती या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मराठी माध्यमाच्या शाळेने सुरू केलेले देशातील हे पहिले वेब रेडिओ केंद्र ठरणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महेसो सुबोधवाणीमुळे प्रचलित शिक्षण पद्धतीला सर्जनशीलता व उपक्रमशीलतेची जोड देत विद्यार्थ्यांशी संवाद साधता येणार आहे. वेब रेडिओ तंत्रज्ञानामुळे या केंद्राचे प्रसारण जगभरात होणार असून एकाच वेळी 10,000 श्रोते त्यांचे कार्यक्रम इंटरनेटद्वारे ऐकू शकतील. त्यासाठी एक ॲप डाउनलोड करावे लागेल. या केंद्रासाठी ऑस्ट्रेलियातील कंपनीचा सर्व्हर भाड्याने घेण्यात आला आहे. या उपक्रमाविषयी बोलताना इंजिनियर सुधीर गाडे म्हणाले, सध्याच्या शिक्षणातील घोका आणि ओका ही पद्धत दूर सारून भविष्यातील सक्षम आणि आत्मनिर्भर नागरिक घडावेत यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असे विविध कार्यक्रम महेसो सुबोधवाणी केंद्रावर सादर करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने संस्थेच्या गरवारे महाविद्यालयाच्या अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पूर्णपणे आगळ्या वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची निर्मिती व प्रसारण करण्यात येणार आहे. सुरुवातीला आठवड्यातून 3 दिवस प्रत्येकी 1 तास प्रसारण करण्यात येणार आहे. 6 महिन्यानंतर आढावा घेऊन या केंद्राचा विस्तार करण्याची योजना आहे. सध्या या केंद्राचे प्रायोगिक सादरीकरण सुरू आहे. विज्ञान भारतीचे या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान आहे. या संस्थेचे पुणे शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक रवी कुलकर्णी, सचिव प्राध्यापक दाते तसेच श्रीकांत कुलकर्णी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. विज्ञान भारती संस्थेचे विलास रबडे यांनी सांगितले की इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त कार्यक्रम महेसो सुबोधवाणी केंद्रावर सादर केले जातील. शाला समितीचे अध्यक्ष आनंदी पाटील, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजिनियर सुधीर गाडे पत्रकार परिषदेत उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव आनंदी पाटील. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही पुण्यातली नामवंत शैक्षणिक संस्था आहे. नुकतंच महेसोने 160 वर्ष पूर्ण केली आहेत. महेसोची सौ विमलाबाई गरवारे प्रशाला ही डेक्कन जिमखाना भागात असलेली नामवंत शाळा आहे. अनेक दिग्गज ह्या शाळेने घडवले. शाळेचा नेहमीच प्रयत्न असतो की विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांचं चौफेर ज्ञान वाढावं, त्यांच्यातला आत्मविश्वास वाढावा यासाठी शाळा अनेक नवीन नवीन उपक्रम सतत राबवत असते. याच उपक्रमाचं एक पुढचं पाऊल म्हणून महेसो आणि विज्ञान भारती यांचा संयुक्त प्रकल्प महेसो रेडिओ सुबोधवाणी हे आम्ही उद्या उद्घाटन करणार आहोत. हे एक रेडिओ वेब केंद्र असेल आणि भारतातली ही पहिली शाळा आहे की जी हा उपक्रम सुरू करत आहे. आणि त्याचा एक अँड्रॉइड फोन असेल आणि त्याच्यावर ॲप डाउनलोड केला तर रेडिओ सुबोध हा सगळ्यांनाच ऐकता येणार आहे. जगभरात त्याचं प्रक्षेपण होणार आहे आणि जगभरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून सुमारे 10,000 लोक एकाच वेळी हा कार्यक्रम ऐकू शकतील. माजी विद्यार्थ्यांचे आम्ही सक्सेस स्टोरीज ऐकवणार आहोत. त्याच्यानंतर अनेक त्यांच्या पाठ्यपुस्तकातले जे काही कन्सेप्ट्स असतील ते क्लिअर करण्यासाठी अनेक वैज्ञानिक आम्ही उपक्रम राबवणार आहोत. आणि अनेक वैज्ञानिकांची भाषणं किंवा थोर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचंही त्यांच्याशी आम्ही संवाद घडवून आणणार आहोत. तर हा विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी घडेल आणि त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला उपक्रम हा अतिशय चालना देणारा होईल असा आमचा शाळेचा प्रयत्न आहे. नमस्कार, माझं नाव विलास रबडे. मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विमलाबाई गरवारे हायस्कूलचा माजी विद्यार्थी 1965 सालचा आणि शाळेसाठी काहीतरी करावं या प्रेरणेतून हे आजचं उद्याचं वेब रेडिओ केंद्र सुरू करत आहोत. हे वेब रेडिओ केंद्र अँड्रॉइड बेस्ड आहे, त्यामुळे हे ॲप डाउनलोड आपल्या एकदा मोबाईलवर केलं की तुम्ही या रेडिओ केंद्राचे कार्यक्रम जगभर ऐकू शकाल. त्यासाठी आपण एक सर्व्हर भाड्याने घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जवळजवळ 20 GB स्पेस आहे आपल्याकडं, क्लाऊड ज्याला म्हणता येईल, क्लाऊड बेस्ड. आणि त्या 20 GB जवळजवळ वर्षभराचे कार्यक्रम आपल्याला साठवता येतात. लॅपटॉपच्या सहाय्याने कार्यक्रमाची आखणी आणि त्याचं शेड्युलिंग केलं की त्या त्या वेळेला ते कार्यक्रम सुरू होतात, त्यामुळे कुठलंही याला माणूस वेगळा लागत नाही.
फक्त लागतो तो निर्मितीसाठी, त्यासाठी 6 शिक्षकांची एक आम्ही टीम तयार केली आहे. त्यातले 3 शिक्षक तांत्रिक भाग बघतील आणि 3 शिक्षक कार्यक्रम निर्मितीचं काम बघतील. आणि अशा तऱ्हेने कार्यक्रमाची निर्मिती होईल. सध्या काही कार्यक्रमांची निर्मिती उद्घाटनाच्या निमित्तानं ऑलरेडी केलेली आहे. सध्याचं चाचणी प्रक्षेपण चालू आहे, ते तुम्ही ऐकू शकता हे ॲप डाउनलोड करून. आणि त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याची काळजी घेतलेली आहे. आणि हे कार्यक्रम एकदा शिक्षक, विद्यार्थी, येणारे आमच्या शाळेत येणारे गेस्ट या सगळ्यांचं ध्वनिमुद्रण करून वाजवले जातील. यासाठी गरवारे कॉलेजमधील पत्रकारितेचा अद्ययावत स्टुडिओ या केंद्रासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. हा अत्यंत अद्ययावत असा स्टुडिओ आहे. मला नाही वाटत कुठल्या कॉलेजकडे इतका चांगला स्टुडिओ आहे. आणि त्या स्टुडिओचा वापर करून चांगल्या दर्जाचे म्हणजे टेक्निकली ॲज वेल एज त्यातल्या कंटेंटदृष्ट्या या ठिकाणी निर्माण केले जातील. शाळेतले शिक्षक निर्माण करतील, माजी विद्यार्थी निर्माण करतील, येणारे पाहुणे आहेत हे सुद्धा त्यात सहभाग असेल त्यांचा. त्यामुळे जितका दर्जा उंचावता येईल या रेडिओ केंद्राचा तितका तो उंचावला जाईल. ह्या रेडिओचे कार्यक्रम सर्वांना खुले आहेत, कोणीही कुठल्याही शाळेतल्या लोकांनी ऐकावेत. मात्र हे लक्षात ठेवा, भारतातलं पहिलं असं वेब रेडिओ केंद्र आहे शाळेचं. माझ्या माहितीप्रमाणे इतर कुठल्याही शाळेमध्ये असं नाही आहे. हा अतिशय नवीन असा उपक्रम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राबवत आहे आणि त्याचं उद्घाटन उद्या होत आहे. तर मला वाटतं की यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्याच्यात कौशल्य विकास असेल त्यांचा, त्यांचे जे स्वतःची काही कल्पना आहे त्याचा विस्तार होईल. मुलांच्या सर्व प्रकारच्या सर्जनतेला या ठिकाणी आपण दाद देणार आहोत आणि त्यामुळे ह्या रेडिओ केंद्राचं शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. आणि मला खात्री आहे की येत्या 5 वर्षात या रेडिओ केंद्रांची संख्या अशा शाळेच्या 100 वर जाईल. कारण त्याची लोकप्रियता लोकांच्या लक्षात आलेली आहे आणि त्याचं महत्त्वही तितकंच लक्षात आलेलं आहे. तर मला खात्री आहे की या रेडिओचं स्वागत विद्यार्थी, पालक, समाजकारणी सर्वजण करतील. धन्यवाद.